संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसं घेऊन जाणारा टेम्पो उलटून दोन जण जखमी झाले आहेत तर टेम्पो उलटल्याने कणसांच्या गोण्या महामार्गावर पडल्या होत्या आयशर टेम्पो चालक बाबासाहेब तात्याराव बोडखे आणि अर्जुन युवराज गव्हाणे हे कन्नड येथून एकशे वीस मक्याच्या कणसांच्या गोण्या घेऊन संगमनेर मार्गे चाकणला जात होते आज पहाटे चार वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ते पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात आले असता त्यांचा टेम्पो उलटला आणि कणसांच्या गोण्या महामार्गावर पडल्या दरम्यान गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे